पाव आणि चहाच. मला ते आज माझ्या कानात आवाज अय टेबल पुस ते आवाजच कानातून. निलेश लंकेंचं पण एक हॉटेल होत, दादा माझं हॉटेल होते, पण हॉटेल बंद करावं लागलं म्हणून मी आमदार झालो. त्याचं कारण सांगतो, उदाहरण सांगतो. मी कॉलेज झालं, माझं आय टी झालं, कंपनीत होतो, कंपनीत काय जुळा ना माझं, तर रोज कंपनीच्या मॅनेजरचा माझा वाद व्हायचा. मला आता काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. गावात एक छोटं हॉटेल टाकलं, मिसळ पाव आणि चहाच. मला ते आज माझ्या कानात आवाज अय नाही काय भांगडे काय नारा टेबल पुस. म्हणलं की मी जायचो टेबल पुसायचं काय नाश्त्याला. मी सांगायचं मिसळ पाव भेळ काय देऊ, मिसळ दे, मिसळ दिली का सॅम्पल घेऊन ये, सॅम्पल दिलं का चहा दे, चहा दे. आणि सगळं झालं तेव्हा म्हणायचं चहा काय आधी बनवून ठेवला होता काय रे ना. म्हणायचो नाही साहेब आत्ताच बनवला होता, ते जरा म्हशीचं दूध असल्यामुळं तसं वास येतो. आणि सगळं झालं परत मी म्हणायचं जाऊन द्या राहून द्या नका पैसे देऊ नंतर द्या. आणि संध्याकाळी ते गल्ला मोजला का दुधाचे पैसे वसूलत नसायचे, पण कमीत कमी दुधाचे पैसे वसूलना झाले म्हणून तरी आमदार झालं. म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्यांना साध्य होत नाही, फक्त सगळ्या गोष्टी सगळ्यांना साध्य होत्या ते फक्त जुन्नरच्या सर्व राजकीय पुढाऱ्यांना साध्य होत. म्हणजे मी म्हणतो मी जर पैशाला पैसे लावित बसलो असतो तर तुमच्यासारखा उद्योजक 100% झालो असतो, पण मी आमदार कधीच झालो नसतो. ते माणसं कसं असतं, एका गोष्टीचं नात केला ना तोच नात पोरा करायचा. नाही तर बऱ्याच वेळा नाही का मला हे पाहिजे ते पाहिजे, सगळ्या गोष्टी मागं लागलं का काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्या डोक्यात एक टार्गेट होतो, काहीतरी जुळवायचं. टप्प्याटप्प्याने सांगितलं पर ग्राम पंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद. म्हणजे विलासराव देशमुखांनंतर माझा नंबर लागायला बसला. म्हणजे 2005 ग्राम पंचायत सदस्य, दादा 7 पंचायत समितीची पहिली निवडणूक पडलो, 7 निवडणूक मी आज पण विसरणार नाही. 2007 निवडणुकीमुळे मी आमदार झालो, त्याचं एक उदाहरण सांगतो. म्हणजे इतकी प्रतिकूल परिस्थितीतून निवडणूक लढवली, मला एक जणाने मोबाईल दिला आणि एक जणाने बॅलन्स टाकून दिला, ते फोन बिन लावा लागायचे ना, इतकी वाईट परिस्थिती. आणि मी ज्यांच्या बरोबर होतो, ज्यांनी माझे नेते होते, त्यांनीच माझा कार्यक्रम लावला. शायला म्हणलं आता हे तर माझ्या नेत्याच्या राईट हँड, हे तो बरोबर हिंडतो, यांनीच माझ्या विरोधात मतदान केलं. मग ते ठरवलं मी आता इथून पुढे राजकारणात एक कोणावर विश्वास नाही ठेवायचा, प्रत्येकाला पर्याय ठेवायचा. परत कमीत कमी आज सांगतो 7 निवडणूक हरलो म्हणून मी आज या ठिकाणी आमदार झालो. त्यामुळे मी सुद्धा पहिली रेबिन कापताना सत्यशील दादांच्या हातात कातर दिली आणि अतुल शेठच्या. म्हणलं पहिली जर रेबिन मी कापली तर इथं विनोद शेठ आणि विशाल शेठ, इथं राजुरीत काय चाललंय, नारंगावलात काय चाललंय, आळे फाट्यात काय चाललंय, इथं राजकारण चालू व्हायचं. बरोबर आहे गणेशराव. म्हणलं व्यावसायिक माणसाच्या हाताने रिबिन कापली पाहिजे, कारण सत्यशील दादा एक आदर्श उद्योजक या बघा तुम्ही कारखान्याच्या बाबतीत. म्हणजे इतकं आदर्श कारखाना त्या ठिकाणी सत्यशील दादा या ठिकाणी चालवत आहे. म्हणलं त्यांच्या हाताने पहिली रिबिन कापली पाहिजे. आणि या व्यासपीठावर म्हणजे जुन्नरकरांना धन्यवाद देतो, किती ताण व्हायचं आणि कधी सोडायचं हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे खऱ्या अर्थाने. दादा आम्ही सगळीकडे लोकांना मार्गदर्शन करतो, सगळे एका सगळ्यांना एकाला ह्या हातात गळ्यात ह्या हातात एकाला ह्या हात गळ्यात घालतो, पण आमच्याकडे जुळतच नाही. म्हणजे तुम्ही पण खऱ्या अर्थाने म्हणजे किती मनाचा मोठेपणा असावा. तुम्ही पाहिलं असं दादांचं भाषण झालं, केक कापला आणि सगळ्यांचे आमचे व्यासपीठावरले सगळ्यांचं तोंड गोड केलं त्या ठिकाणी. म्हणजे किती मनाचा मोठेपणा असा या ठिकाणी या जुन्नरकरांकडे या ठिकाणी पाहायला मिळतो. ही शिवरायांची भूमी, शिवरायांची ही पावन भूमी, त्यामुळे या भूमीत साजेस असं काम या ठिकाणी हे सर्व नेते मंडळ या ठिकाणी करतात. आणि विनोद शेठ, विशाल शेठ आणि प्रसाद, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थाने तुमच्या आईवडिलांच्या पावलाव पाऊल ठेवून या ठिकाणी काम करतात. वडिलांनी ट्रान्सपोर्ट व्यवसाय केला, ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टचे मॅनेजर म्हणून काम केलं आणि आपल्या वडिलांनी कष्ट केलं ती जाणीव ठेवून या ठिकाणी तुम्ही आईस्क्रीमचा व्यवसाय असू, तुमचा बेकरीचा व्यवसाय असू, असे छोटे मोठे वीटभट्टी असू,
म्हणजे अतुल शेट आपलं विनोद शेटनी काही व्यवसाय दादांनी सांगितले काही अतुल शेटने सांगितले, म्हणजे कुठला व्यवसाय काही सोडला नाही तुम्ही। पण एक मात्र कुठला व्यवसाय करीत असताना त्या व्यवसायात यश मिळवलं मात्र सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे हॉटेलच्या बाबतीत म्हणजे विशाल शेट असू किंवा विनोद शेट असू, या ठिकाणी कुठल्या टेबलवर गिराईक बसले आणि त्या ठिकाणी जाऊन विचारणार तुम्हाला काय पाहिजे, व्यवस्थित जेवण झालं का, व्यवस्थित नाश्ता मिळाला का। म्हणजे सुरभी हा परिवार इतका व्यावसायिक परिवार आहे, म्हणजे कष्ट करण्याची तयारी। हॉटेल धंद्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं, क्वालिटी, त्या ठिकाणी क्वालिटी, क्वांटिटी, स्वच्छता आणि मालकाल काउंटरवर बसणाऱ्या माणसाकडे तोंडात साखर आणि डोक्यात बर्फ हे सगळे गुण ह्या दोन्ही भावांकडे। म्हणून या ठिकाणी आज सुरभी परिवार यशस्वीरित्या या ठिकाणी वाटचाल करीत आहे आणि जिद्द, चिकाटी, ध्येय हे सगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे जिद्द असल्याशिवाय इतकी मोठी वास्तू या ठिकाणी उभी करू शकत नाही। जिद्द, चिकाटी, सगळ्या गोष्टी, कष्ट करण्याची त्या ठिकाणी तयारी, या सर्व गोष्टी विनोद शेट आणि विनोद शेटच्या परिवाराकडे या ठिकाणी मला पाहायला मिळाल्या। आणि मी आज आमदार म्हणून विनोद शेटच्या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी आलो नाही, उद्घाटनासाठी आलो नाही। विनोद शेट हा माझा एकदम जीवाभावाचा मित्र, म्हणजे विनोद शेटकडे काही नव्हतं त्यावेळेस विनोद शेट आमच्या टाकळीच्या चौकात असायचे आणि काही काही झालं का आमच्याकडे असायचे, म्हणजे त्यावेळेस आमची थोडीफार चलती असायची, त्यांचा बऱ्यापैकी व्यवसाय आमच्याकडे असायचा। म्हणजे कुठं काय अडचण आलं का, रात्रीचा यांचा फोन आला का, समजायचं काहीतरी पार्टी गुतडत आहे, धंदा व्यवसाय त्या ठिकाणी, म्हणजे एकदम जीवाभावाचं आमचं नातं त्या ठिकाणी। आमचा एक म्हणजे मला एक अभिमान वाटतो, एक गर्व वाटतो की माझा एक जीवाभावाचा सहकारी या ठिकाणी इतका चांगला व्यवसाय करू शकतो। आणि तीच भावना म्हणजे माझ्या परिसरातला जर कुठला माणूस या ठिकाणी आला तो त्याची विचारपूस केली जाते, त्याला त्या ठिकाणी पाहुणचार केला जातो। पण हॉटेलवर काउंटरवर बसल्यानंतर व्यावसायिक दृष्टिकोनातूनच त्या ठिकाणी पाहुणचार केला जातो। नाही तर बऱ्याच वेळा एखादा राजकीय माणूस जर व्यासपीठ त्या टेबलवर बसल्यानंतर ते धंदा होतो पण कॅश काउंटर कमी होतं। पण त्या बाबतीत एक बघा तू, विनोद शेटचा जर मित्र आला तर विनोद शेट हाय बाय करणार, आलो मी गावातून, कारण विशाल शेटला काय नाही, माझा ग्राहक हे सुद्धा केलं पाहिजे। म्हणजे व्यवसायाला ज्या सगळ्या बरेच जण असले आमच्या बाबतीत नाही बरं का, असं का सांगितलं, म्हणजे तुम्ही सुद्धा इथे या ठिकाणी आल्यानंतर जेवण केल्यानंतर त्या ठिकाणी बिल दिलं पाहिजे। सत्यशील दादा आजारानं शिवण आहेत, सगळ्यात आधी नंबर तुम्ही लावला बिल त्या ठिकाणी। म्हणजे विनोदाचा भाग जाऊ द्या, पण व्यवसाय कसा करावा या दोन्ही भावांकडून या ठिकाणी शिकलं पाहिजे। आणि माझं एक म्हणणं आहे, आपल्या बहुजन समाजातील मुलांनी नोकरीच्या मागं लागण्यापेक्षा व्यवसायात आलं पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा। आणि हे एक उत्तम उदाहरण म्हणजे विनोद शेट आणि विशाल शेटचं एक उत्तम उदाहरण आहे की या ठिकाणी चांगला व्यवसाय या ठिकाणी उभा केला। सुरभी नाश्ता सेंटर असू, सुरभी हॉटेल असू, आज पाटीलवाडा मटन, चूल मटन, म्हणजे जे सगळ्या गोष्टी या ठिकाणी, नाश्ता म्हणलं तर नाश्ता मिळतो, व्हेज नॉन व्हेज सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यांची क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी मेंटेन केली जाते। आणि किती पण रात्री अपरात्री या ठिकाणी आलेला त्या ठिकाणी ग्राहकाला जेवण देण्याचं काम केलं जातं। म्हणजे माझं एक उदाहरण सांगतो, मी या भागात आलतो रात्री 2 वाजता म्हणलं शटर वाजवलं, म्हणलं अरे 2 वाजता जेवण मिळेल का नाही, बरोबर आहे विशाल साहेब, किती वाजता आलो तुम्ही, 2 वाजता सुद्धा मला जेवण बनवून दिलं त्या ठिकाणी। ठीक आहे, आता आमदार झालो म्हणून आता कुणी बनवून देईल, पण ज्यावेळेस मी काही नव्हतं त्यावेळेस मला रात्री 2 वाजता जेवण बनवून दिलं होतं विशाल शेटनी। याचा अर्थ कधी कंटाळा नाही,
हॉटेलमध्ये कंटाळा नसला पाहिजे आणि या सगळे गुण या ठिकाणी आमच्या या दोन्ही सहकार्य त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळं मला एक खात्री आणि विश्वास आहे की या भागातील एक आदर्श उद्योजक म्हणून या जोडीकडे पाहिलं जाईल असा मला एक विश्वास वाटतो. आणि या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या वतीने सर्वांना या व्यवसायाच्या आमच्या दोन्ही विनोद आणि विषयाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आणि विशेष म्हणजे आजचं व्यासपीठ म्हणजे आमचं महाविकास आघाडीचं व्यासपीठ. कोण कोणाला इथं फटकेबाजी चालली होती म्हणून आता यांच्या फटकेबाजीत यांच्या षटकारामध्ये तर माझा जीव जायचा काही का नाही. कसं एकशे बडकर एक ही त्याच्यामुळे आपलं भिवू नसतं. यांना नाही का म्हणलं आम्ही नाही इकडं. ते म्हणलं आम्हाला कोणाला तरी पार्टनर घ्या म्हणून. म्हणलं मी काय येत नाही इकडं. आमचं काम आहे का साध्या माणसाचं काम आहे का सांगा. साध्या माणसाचं काम आहे का इकडं जुन्नर कर म्हणजे कसे म्हणलं आपलं. मग ते म्हणलं तुम्ही बरे बारामतीकडे. बारामती शिवाय तर आम्हाला पर्याय नाही. मी तर म्हणतो आमचे प्रति पंढरपूर बारामती. त्यामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळेजण व्यासपीठावर उपस्थित आहे. म्हणजे असं बरं वाटतं कधी कधी सगळी महाविकास आघाडी आणि विशेष म्हणजे एकदम एकमेकाला आनंदाने एकमेकाला शुभेच्छा दिल्या या ठिकाणी. त्यामुळे मी सर्व आमच्या महाविकास आघाडीतील सर्व नेतेमंडळींच्या वतीने सर्व व्यासपीठावरील सर्वांच्या वतीने तुम्हाला व्यवसायाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आणि सर्वांना दीपावली पाडवा वसुबारस याच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो.